महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Rajyat jamaabandiche aadesh lagu zalyanantar anek thikani shukshukat pahayla miltoy. Thane jilhyatil Kalyan Dombivli Ullasnagar Ambanath Badlapur ya shaharat koronacha dhoka adhikach vadla aahe. जमावबंदीनंतर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं 8 नंतर बंद झाली आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या जमावबंदीनंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आकाश सहाणे यांनी. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. राज्य सरकारने आजपासून राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहे. 5 पेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमू शकत नाही. रात्री 8 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहे. उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, काही कल्याण डोंबिवली असेल, या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या ही मोठ्या झपाट्याने वाढत आहेत. आणि आजपासून जी आदेश लागू करण्यात आले जमावबंदीचे, पोलिसांनी आता या ठिकाणी सध्या बाजारपेठा बंद करायला घेतलेल्या आहेत. सध्या मी उल्हासनगरच्या कैलाश कॉलनी चौक परिसरामध्ये आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या ठिकाणी सध्या संपूर्ण बाजारपेठ बंद केलेली आहेत. पोलीस या ठिकाणी चौकाचौकामध्ये चोख बंदोबस्त लावलेला आहे. तरी नागरिकांनी सध्या सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावं असे संकेत आता महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. आता उल्हासनगरमध्ये सध्या आजची जी घडी आहे, 24 तासांमध्ये 202 रुग्ण या ठिकाणी सापडलेले आहेत. कुठेतरी उल्हासनगरमध्ये लॉकडाऊनच्या दिशेने हे शहर चाललं आहे की काय, असे प्रकारचे संकेत आता वर्तवले जात आहेत. स्वानंद मीडिया, आकाश सहाणे, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.